किचलकरंजीतील बोहरा कापड मार्केटलगत बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले दुकान गाळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं काढून टाकले कारवाईवेळी त्या गाळेधारकांनी तसंच स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं अखेर गाळेधारकांना नमत घ्यावं लागलं इचलकरंजी शहरात अतिक्रमणाचा प्रश्न कायम असतो मिळेल त्या जागेवर अनेक ठिकाणी बेकायदेशीर दुकानगाळे उभारल्या आहेत इचलकरंजीच्या रिंगरोडवर बोहरा मार्केटलगत असलेल्या काळ्या ओढ्याच्या रस्त्याच्या कडेला गेल्या काही महिन्यापासून बेकायदेशीरपणे काही मंडळी दुकानगाळे बांधत आहेत या दुकानगाळ्यासंदर्भात तक्रार आल्यानंतर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संबंधित गाळे काढून टाकण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकानं दुकान गाळे काढण्यास सुरुवात केली त्यावेळी काही कारवाईला विरोध केला तसंच ही कारवाई थांबवावी यासाठी काही लोकप्रतिनिधींना साकडं घातलं मात्र आयुक्त सुधाकर देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबली नाही अखेर गाळे धारकांनी नरमाईची भूमिका घेत स्वतःहून दुकानगाळे काढण्यास सुरुवात केली त्यानंतर तणाव निवळला रिंगरोडवरील निरामय हॉस्पिटल जवळचे सात पत्र्याचे दुकानगाळे आणि तीन पानटपरी काढून परिसर स्वच्छ करण्यात طلع